लक्ष दिव्यांची आरास झाली, उत्कर्षाची वाट उजळली, सुख समृद्धी घेऊन आली, आली आली दिवाळी आली। श्री कॉम्प्लेक्स माडग्या, तुळजाभवानी नगर आश्रम शाळेसमोर जत चढसण रोड माडग्या, ऑफिस आणि दुकानसाठी गाळे भाड्याने दिले आहे, बुकिंग सुरू आहे, एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या स्वप्नाला आकार द्या। माडग्याळ परिसरातील एकमेव बिझनेस हब, संपर्क चेअरमन बाळासाहेब कोरे, मोबाईल 99 64 66 32 94, इंजिनियर महेश माळी 99 23 62 00 98, वाय बी माळी संपर्क 97 65 27 67 47, ओपन जागा विविध व्यवसायासाठी भाड्याने मिळेल। आमच्या असंख्य ग्राहक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो धाई दिशा, घेऊन येऊ नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। लक्ष्मण ढाबा, सोनार फाटा जत चढसण रोड, तालुका जत, जिल्हा सांगली, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, बाजरीची भाकरी, चपाती आणि तंदुरी रोटी मिळेल, स्वादिष्ट चवीचा अनुभव घेण्यासाठी एक वेळ प्रत्यक्ष भेट द्या, निसर्गरम्य परिसरात जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की या। प्रोप्रायटर तिमय्या इळगर, संपर्क 73 50 11 35 06 आणि 73 50 59 68 68 12, यांच्याकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले। ही चर्चा घडवून आणण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत जत यांनी महत्त्वाचे योगदान देऊन शिक्षण मंत्र्यांची भेट घडवून आणली। यावेळी राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षण समितीमध्ये मागासवर्गीय शिक्षण शिक्षक संघटनाचा एक तज्ज्ञ शिक्षक घेणे, रखडलेल्या मागासवर्गीय शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू करणे, सन 2014 पासून नेमलेल्या सांगली जिल्हा परिषदेमधील विषय शिक्षकांना 100% वेतन श्रेणी देणे, पात्र मागासवर्गीय शिक्षक यांची पदोन्नती, विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी इत्यादी रिक्त पदे भरणे या प्रकारच्या समस्या मंत्री यांच्या समोर मांडल्याचे संतोष कदम यांनी सांगितले। तसेच डीएड सीईटी 2010 मधील पुनर्पडताळणी मध्ये शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांना सुद्धा नेमणुका द्या हा विषय मांडला। यावेळी डीएड सीईटी 2000 मधील पुनर्पडताळणीमध्ये 2014 कोर्ट निर्णयाने शिफारस पात्र ठरलेल्या 3139 उमेदवारांना शिक्षक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती द्या असा निर्णय होता, परंतु सदर उमेदवारापैकी 251 लोकांना नेमणूक देणे अद्यापही बाकी आहे। 251 पैकी 25 फेब्रुवारी 2020 रोजी साधारण 39 उमेदवारांचे समुपदेशन घेतले आहे, परंतु अद्याप त्यांनाही अस्थापना दिलेली नाही। गेल्या 6 वर्षापासून सदर उमेदवार मंत्रालयीन व प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाशी भेट घेऊन हेलपाटे मारत आहेत। या गंभीर समस्येकडे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब करपे यांनी शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले असता मंत्री यांनी शिक्षण संचालक पुणे यांना ताबडतोब फोन करून तात्काळ सदर विषय निकाली काढण्याचे सांगितले आहे। या सर्व मागण्यांच्या संदर्भात माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही एक पत्र माननीय शिक्षण मंत्री यांना दिले व गेल्या 6 वर्षापासून रखडलेला प्रश्न दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी अंबाना माळी जत। न्यू अंबिका ज्वेलर्स माडग्या, कुंभारी आणि लवंगी, आता सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी फक्त विश्वसनीय परंपरा असलेल्या न्यू अंबिका ज्वेलर्स मध्येच। सोने, चांदी, हिरे, मोती आणि नवग्रह रत्नांची खात्रीशीर खरेदी म्हणजेच शुद्ध सोन्या इतकेच विश्वसनीय ठिकाण।
स्वप्न नवे सत्य सुवर्ण खरेदीचे संपर्क न्यू अंबिका ज्वेलर्स माडग्या कुंभारी आणि लवंगी संपर्क योगेश भोसले मोबाईल 9096537508 आणि 93072276. दिवाळीची खरेदी आता फक्त बालाजी ड्रेसेस मध्येच. सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे, शर्ट, पॅन्ट, होजियरी, साड्या, टोपी, टॉप, कुर्ती, लेगिन्स, लहान मुलांचे ड्रेस आणि लग्न बस्त्याची खास सोय. दिवाळी खरेदीचे विश्वसनीय ठिकाण तर लवकरच आमच्या दुकानाला भेट द्या. आमचा पत्ता सागर रेडीमेड ड्रेसेस, मेन रोड, जत, माडग्या. संपर्क महादेव कोरे 98 23 11 72 06.